नमस्कार, मी नीता दाते, नीता स्फोट ट्यूबमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण पाहणार आहोत मोस्ट रिक्वेस्टेड आणि मोस्ट अवेटेड अशी ही रेसिपी, ती म्हणजे चिकन फ्राईड राईस, चिकन शेजवान हक्का नूडल्स, चिकन शेजवान ट्रिपल राईस आणि ट्रिपल राईसची ग्रेव्ही, त्याचबरोबर चिकन हॉट अँड सॉर सूप। तर वळूया सगळ्यांच्या आवडत्या आणि स्पेशल अशा ह्या रेसिपीकडे। त्यासाठी लागणारं साहित्य आता आपण इथे पाहून घेऊया। इथे मी 6 अंडी घेतलेली आहेत, 1/2 किलो बोनलेस चिकन आहे, फ्राईड नूडल्स, शिजवलेले नूडल्स, शेजवान चटणी, इथे मी 10-12 मिरच्याच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, 1-3 चमचे चिली सॉस आहे, 5-6 चमचे सोया सॉस आहे, काळी मिरी पावडर आहे, ग्रीन चिली सॉस आहे 3-4 चमचे, 1/2 लिंबू घेतलेला आहे, एक ते दोन इंच असं मी आलं घेतलेलं आहे कापून, 2 कांदे मी घेतलेले आहेत लसणाचे, असे बारीक कापून घेतलेले आहे लसूण, तेल लागणार आहे, मीठ आहे, कॉर्नफ्लॉर आहे, हे जवळजवळ 6-7 चमचे मी कॉर्नफ्लॉर घेतलेलं आहे। आता इथे मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत, हा कोबी कापून घेतलेला आहे असा उभा कापलेला आहे, गाजर आहे, शिमला मिरची आहे, हे सगळ्या भाज्या आहेत ना मी ह्या 200-200 ग्रॅम प्रत्येकी घेतलेल्या आहेत। इथे मी कांद्याची पात घेतलेली आहे, अख्ख्या जुडीमधल्या 1/2 जुडी मी वापरलेली आहे, पात आहे आणि त्याचाच हा कांदा, आणि हा 1/2 किलो मी बासमती तांदूळ आहे जो फक्त मी धुवून घेतलेला आहे। तर लागूया आपल्या कृतीकडे पटापट। आता हे जे नूडल्स आहेत ना, हे मी उकळून घेतलेले आहेत आणि हे फ्राईड केलेले आहे, आणि हे कसे केलेले आहेत ह्याच्यासाठी मी आधीसुद्धा माझी एक रेसिपी दाखवली होती, त्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे, प्लस ही शेजवान चटणीसुद्धा कशी बनवायची ती त्या रेसिपीमध्ये आहेच। ती रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर उजव्या बाजूला एक लिंक दिलेली आहे व्हिडिओमध्ये, ती तुम्ही पाहू शकता, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी तुम्हाला ती लिंक देत आहे। हा 1/2 किलो राईस मी इथे फक्त धुवून घेतलेला आहे, बासमती राईस वापरलेला आहे मी, आणि मी माझ्या ह्या घरच्या वाटीने हा मापून घेतला तर 4 वाट्या झालेल्या आहे, म्हणून मी 4 वाट्यांना इथे 8 वाट्या पाणी घेतलेलं आहे, आणि ह्याच्यामध्ये आपण हा बासमती राईस आता शिजवून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि 1/2 चमचा इतकं तेल घालायचं आहे आपल्याला, आणि ह्याच्यामध्ये मी लिंबू पिळणार आहे थोडंसं। लिंबू पिळण्याने काय होतं, जो आपला भात आहे ना तो मोकळा होतो। आता हा मी गॅसवर, मीडियम गॅसवर आपण हा तांदूळ 90% पर्यंत शिजवून घेणार आहोत। झाकण ठेव, मीडियम ठेवायचा आहे गॅस, फास्ट नाही ठेवायचा। तांदूळ आपला शिजतो आहे तोपर्यंत आपण इथे चिकनची तयारी करून घेऊया। चिकनमध्ये मी 1/2 चमचा काळी मिरी पावडर घालते आहे, थोडं लिंबू पिळून घ्यायचं आहे याच्यात, थोडंसं मीठ घालूया, हे छान मिक्स करून ह्यालासुद्धा 1-10 ते 15 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। चिकनमध्ये पाणी नाही घातलं आहे आणि आपण 10 ते 15 मिनटं वाफेवर चांगलं शिजवून घेणार आहे, हे पाहू शकता मी पाणी न घालता फक्त आपण वाफेवर शिजवून घेणार आहोत। आपण भातही शिजवत ठेवला, तर चिकनही शिजवत ठेवलं आहे, आणि आता आपण अंडी करून घेऊया। आता आपण काय करूया, 6 अंडी घेतलेली, त्यातली 4 अंडी आहेत ना ही फोडून घेऊया याच्यात। आता ही अंडी फोडून घेतली, ह्याच्यात मी 1 किंचित काळी मिरी पावडर घालते आहे आणि 1/2 चमचा इतकं मीठ घालते आहे। हे मी चमचे जे वापरले आहेत ना, ते मी आपले घरचे नाश्त्याचे चमचे वापरलेले आहेत, जेणेकरून सगळ्यांसाठी ते सोपे होतील माप करून घ्यायला। इथे पॅन गरम केला आहे आणि मी इथे 1 चमचा तेल घालणार आहे। आपलं फेटलेलं जे अंडं आहे ते आपण ह्याच्यावर घालून घेऊया। हे पहा, अंडं आहे ना, आपल्याला हे असं बीट सारखं फेटून घ्यायचं आहे, फेटत राहायचं आहे आपल्याला हे अंडं, ह्याचं आपल्याला काही ऑमलेट बनवायचं नाही आहे, असं फेटून
हे पहा अशा पद्धतीने मी हे अंड बनवून घेतलेले आहे। आता मी इथे गॅस बंद केलेला आहे, हे पहा तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने केलेलं आहे आणि गॅस मी आता बंद करून घेतलेला आहे। इथे आता पाहूया आपण आपला राईस शिजला आहे का। पाणी तर पूर्ण संपलेलं आहे, त्यातलं थोडंसंच बाकी आहे। हे पहा पाहू शकता तुम्ही हा राईस किती मोकळा आणि छान झालेला आहे। इथे पाहून घ्या, इथे आपला राईस 90%पर्यंत शिजलेला आहे। आता मी काय करणार आहे, हा चाळणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे त्याच्यात राहिलेलं पाणीसुद्धा निथळून जाईल। हे पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा थंड करून घ्यायचा आणि ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं। हे मी जाळीमध्ये काढून घेतलेलं आहे। आता आपण चिकन बघूया आपलं शिजलं आहे की नाही, पाहूया आपण। ते बरोबर 15 मिनटं झालेली आहेत आणि चिकनसुद्धा आपलं छान शिजलेलं आहे। पहा तुम्ही पाहू शकता चिकन किती व्यवस्थित शिजलेलं आहे। हे पहा, तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आपण आता चिकनसुद्धा थंड करून घेणार आहोत। आता इथे तुम्ही पाहू शकता चिकन थंड झालेलं आहे। ह्याच्यातले मी 5 ते 6 तुकडे आहेत ना आपल्या ट्रिपल शेजवानच्या राईसच्या ग्रेव्हीसाठी मी काढून ठेवते आहे बाजूला, बाकीचे आपण पूर्ण ह्याचे शेड काढून घेणार आहे। तुम्ही असेसुद्धा करू शकता किंवा हातानेसुद्धा करू शकता। आता इथे पहा, इथे पाहू शकता मी अशा प्रकारे हे चिकन असं कुस्करून घेतलेलं आहे। आता आपण काय करूया, हक्का नूडल्स आपल्या आधी बनवून घेऊया आणि मग त्यानंतर सूप आणि त्यानंतर राईस। आता आपण नूडल्ससाठी 4 चमचे कढईमध्ये तेल तापून घेतलेलं आहे। त्याच्यावर मी काय करणार आहे, हा 1 चमचा बारीक कापलेला लसूण घालणार आहे, थोडंसं आलं आहे 1/2 चमच्याच्या आसपास, 3-4-5-6 तुकडे मिरच्या घालणार आहेत आपण, कांदा घालायचा आहे थोडा, थोडेसे गाजर घालणार आहे मी, थोडा कोबी, थोडीशी शिमला मिरची आणि आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया। थोड्याशा भाज्या ह्या मऊ पडल्यावर आपण ह्याच्यात आपले सगळे स्पायसेस ॲड करूया। हे थोडीशी मी काळी मिरी पावडर घालते आहे, चिमूटभर घालायची आहे, जास्त नाही घालायची। हा 1 चमचाच्या आसपास आपण चिली सॉस घालणार आहोत। एक ते 2 चमचे आपल्याला शेजवान चटणी घालायची आहे। एक चमचा आपल्याला सोया सॉस घालायचा आहे। चवीनुसार मी ह्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे। तर हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि एक वाफ काढून घेऊया म्हणजे भाज्या आपल्या चांगल्या शिजून निघतील। आता मी ह्याच्यावर एक झाकण ठेवून 5 मिनटं वाफ काढून घेणार आहे। आता ह्याला एक छान वाफ काढलेली आहे मी, 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेतलेली आहे। तर तुम्ही पाहू शकता भाज्या आपल्या छान मऊ पडलेल्या आहेत, पूर्णपणे शिजवत नाही ह्याच्यामध्ये भाज्या, थोड्याशा कच्च्याच असतात। 60-70% आपल्याला शिजवायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये आता मी चिकनचे पीसेस घालून घेणार आहे जे आपण मगाशी बनवून घेतलेले। थोडंसं अंडं घालणार आहे, फेटलेलं अंडं जे आपण मगाशी बनवून घेतलं होतं। आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे शिजवलेले हक्का नूडल्स घालणार आहोत।
ह्यातले थोडेसे नूडल्स मी बाजूला ठेवते, आपल्याला ट्रिपल शेजवान राईसला लागणार आहेत म्हणून मी हे फक्त बाजूला ठेवलेले आहेत थोडेसे। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपले शेजवान हक्का नूडल्स रेडी होतील। अगदी बाजारात मिळतात त्याहीपेक्षा सुंदर हे आपले नूडल्स घरच्या घरी बनतात। आणि हे सगळे पाचही पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला लागणारा खर्च आहे तो म्हणजे 500 ते 600 रुपयामध्ये हे सगळं सामान माझं आलेलं आहे। 500 ते 600 रुपयामध्ये आपण 4 जणांसाठी आपण हे सर्विंग करू शकतो सगळ्या पदार्थ। हे पहा इथे आता चांगलं आपण 2 ते 3 मिनटं हाय फ्लेम ठेवायची आहे, त्याच्यावर छान परतून घेतलेलं आहे आणि आपले चिकन शेजवान नूडल्स हक्का नूडल्स रेडी आहेत। आता आपण सूप बनवणार आहोत हॉट अँड सॉर, त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल तापवून घेणार आहे कढईमध्ये। तेल छान गरम झाल्यावर आपण आता फोडणी करूया। आता आपलं तेल तापलेलं आहे, मी ह्याच्यामध्ये 1/2 चमचा एवढा लसूण घालते आहे, थोडंसं 1/2 चमचा इतपत आलं घालणार आहे, 4-5 तुकडे हिरव्या मिरच्या। आता आपण ह्याच्यावर कांदा घालूया। गाजर घालणार आहोत थोडेसे, सिमला मिरची घालायची आहे थोडी आणि कोबी घालणार आहोत थोडासा। हे छान आपण आता मिक्स करून घेऊया। आता भाज्या आपल्या छान परतून झालेल्या आहेत, आपण ह्याच्यामध्ये चिमूटभर काळी मिरी पावडर घालणार आहोत, 1 चमचा आणि 1/2 चमचा असा सोया सॉस घालणार आहोत, 1 चमचाभर ग्रीन चिली सॉस आहे तो घालणार आहोत आणि 1/2 चमचा रेड चिली सॉस घालणार आहोत। आणि हे छान सगळं परतून घेऊन थोडं भाज्या आपण 2 ते 3 मिनटं वाफवून घेऊया म्हणजे त्याला छान मऊ होतील भाज्या। इथे मी भाज्या शिजवत ठेवल्या तोपर्यंत आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून घेऊया। इथे मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं पाणी ॲड करून त्याची पेस्ट करून घेणार आहोत। इथे लक्षात घ्या मी कॉर्नफ्लोअर वापरलेलं आहे, कॉर्न स्टार्च नाही। कॉर्नफ्लोअर वापरण्याचं एकच कारण आहे की आपल्याला पकोडे वगैरे बनवायचे असतात तेव्हा कॉर्नफ्लोअर उपयोगी पडतं आणि कॉर्न स्टार्चने फक्त आपल्याला ग्रेव्ही घट्ट करता येते, त्यामुळे जास्त करून कॉर्नफ्लोअरच वापरलं जातं। जर तुमच्याकडे कॉर्नस्टार्च असेल आणि कॉर्नफ्लोअर नसेल तर कॉर्नफ्लोअरच्या कंपेअर टू कॉर्नस्टार्च हे हाफ क्वांटिटीमध्ये घेतलं जातं। तर आपली पेस्ट आता रेडी झालेली आहे। इथे मी 1 अंडं फेटून घेतलेलं आहे, फक्त प्लेन फेटून घेतलेलं आहे, मीठ वगैरे काही घातलेलं नाही। इथे आपली कॉर्नफ्लोअरची पेस्ट पण रेडी आहे आणि अंडंसुद्धा फेटून घेतलेले आहे। आता आपण भाज्या मऊ झाल्यात की नाही बघून घेऊया। तुम्ही पाहू शकता इथे भाज्या व्यवस्थित मऊ झालेल्या आहेत आपल्या, मी एक वाफ काढलेली होती 2 ते 3 मिनटांची। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया। आणि हळूहळू आपली कॉर्नफ्लोअरची पेस्ट आपण इथे ॲड करणार आहोत। आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करून एवढी क्वांटिटी करून घेतली आहे, आता आपण त्याला एक छान उकळी काढून घेऊया। त्याआधी मी त्याच्यामध्ये थोडेसे चिकनचे पीस ॲड करते आहे आणि आता आपण ह्याला छान उकळी काढून घेऊया। आता मी ह्याच्यामध्ये हा स्प्रिंग ऑनियनचा हिरवा भाग घालून घेते आहे आणि
सूप किती थिकनेस हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता हे जो जरासं जास्तच घट्ट जर वाटते म्हणून मी अजून थोडंसं पाणी याच्यात ॲड करते आहे आणि छान उकळी काढून घेऊया आपण. आता ह्याला उकळी आलेली आहे, आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊया. सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे अंदाजाने थोडंफार कमीच घाला. छान आपला हा सूप आता उकळलेला आहे, भाज्यासुद्धा शिजवून घेतलेल्या होत्या त्यामुळे हे उकळ आता छान आलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये उकळताना हे अंडं आहे ना हे असंच आपण छान मिक्स करून घेणार आहोत ह्याच्यात. आणि आपण हे सतत असं ढवळत राहायचं आहे जोपर्यंत ते अंडं घट्ट होत नाही तोपर्यंत. आता ह्याला छान उकळी आलेली आहे, इथे आपला चिकन हॉट अँड सॉस सूप रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये वरतून मी एक चमचा अजून सोया सॉस घालणार आहे आणि आपण ह्याला ड्राय नूडल्स घालून सर्व करणार आहोत. आता आपला हा सूप रेडी झालेला आहे. इथे मी कढई दाबत ठेवलेली आहे, आता आपण फ्राईड राईस बनवून घेऊया. त्यामध्ये तेल घालून घेते मी, 5 ते 6 चमचे तेल घालायचं आहे. तेल दाबलं आहे, आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा लसूण, 1/2 चमचा आलं, 7-8 तुकडे मिरच्या घालून घेऊया, हिरव्या मिरच्या. त्यावर कांदा घालून घेणार आहे. थोडीशी कांद्याची पातसुद्धा घालायची आहे, कारण का फ्राईड राईसला पात महत्त्वाची असते. गाजर घालून घेऊया थोडेसे, थोडीशी शिमला मिरची आणि थोडासा कोबी. आता हे छान हाय फ्लेमच ठेवलेली आहे मी आणि त्याच्यावर छान आपण परतून घेणार आहोत. 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे मी छान हे 2 मिनटं परतून घेतलेलं आहे. आता मी गॅस मध्यम फ्लेमवर केलेला आहे आणि थोडंसं ह्याच्यामध्ये हे काळी मिरी घालणार आहे. एक ते 2 चमचे आपण ह्याच्यात सोया सॉस घातलेला आहे, 2 चमचे घातलेला आहे मी, आणि 1 चमचा ग्रीन चिली सॉस घातलेला आहे. आता हे छान आपण परतून घेऊया आणि ह्यालासुद्धा 1-2 ते 3 मिनटाची वाफ काढून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनटं मी ह्याची वाफ काढून घेतलेली आहे. आणि छान भाज्यासुद्धा शिजलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये चिकन ॲड करूया. आणि अंडंसुद्धा ॲड करणार आहोत आपण. आणि छान परतून घेऊ. आता आपण आपला शिजलेला भात ॲड करूया ह्याच्यामध्ये. गॅस मी इथे आता मध्यम ठेवलेला आहे, हाय फ्लेम केलेली नाही आहे. शिजवलेला भात होता त्याच्यातला 1/2 भात मी ह्याच्यात घातलेला आहे कढईमध्ये.
हे पहा इथे पाहू शकता, हे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे राईस ह्याच्यामध्ये। आता आपण थोड्याशा वरतून आपल्या भाज्यात थोड्याशा ॲड करणार आहोत, म्हणजे थोड्याशा कच्च्या भाज्यासुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला खाता येतील। आणि कांद्याची पात, तुम्हाला जर इथे सोया सॉस कमी वाटत असेल तर अजून एक चमचा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। मी आता इथे एक चमचा ॲड करते आहे। अजून ह्या सगळ्या साहित्याचं योग्य प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक पदार्थाचं योग्य प्रमाण दिलेलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये चेक करू शकता। आणि आता कृतीमध्ये सुद्धा मी सांगत आहे तुम्हाला प्रमाण, प्रत्येक पदार्थाचं साहित्य काय काय प्रमाण लागलेलं आहे। इथे आपण 3 चमचे सोया सॉस वापरलेला आहे टोटल। हे छान मिक्स झालेलं आहे आणि आपला चिकन फ्राईड राईस इथे रेडी झालेला आहे। पाहू शकता किती छान मोकळा असा भात झालेला आहे। भात शिजवताना लिंबू पिळल्यामुळे भात नेहमी मोकळा होतो, ही टिप तुम्ही इथे लक्षात ठेवा। आता आपण बघूया चिकन ट्रिपल शेजवान फ्राईड राईस। इथे मी कढई तापवून घेतलेली आहे, मी 5 ते 6 चमचे याच्यात तेल घालून तापवून घेते। तेल तापल्यावर आपण त्याच्यावर फोडणी करूया। गॅस मी इथे हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे। 1 चमचाभर मी इथे लसूण घालते आहे। अर्धा चमच्याच्या आसपास किंवा 1/4 चमच्याच्या आसपास मी आलं घातलेलं आहे। कांदा घालून घेणार आहे मी थोडा। कांद्याची पात घालूया थोडीशी। गाजर घालून घेऊया। सिमला मिरची आणि कोबी, सॉरी याच्यामध्ये मी मिरच्या घालायला विसरले। आता आपण घालून घेऊया मिरच्यांचे तुकडे घालूया। 7-8 मिरच्यांचे तुकडे मी इथे घातलेले आहेत। छान परतून घेऊ। आणि आता ह्याला 2 मिनटं एक छान वाफ करून घेऊया आपण। आता इथे पाहू शकता इथे छान वाफ आलेली आहे 2 मिनिटांमध्ये। आता गॅस आहे तो मध्यमवर ठेवलेला आहे मी। आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडीशी काळी मिरी पावडर, 1/2 चमचा सोया सॉस घालणार आहे मी, 1 चमचा चिली सॉस घातलेला आहे मी इथे, 3 ते 4 चमचे आपली शेजवान चटणी घालायची आहे। छान मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया। मग अशी फ्राईड राईसमध्ये मी मीठ दाखवायला विसरले होते, पण मी नंतर ॲड केलं आहे त्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी ह्याच्यात। आता आपण आपला ह्याच्यामध्ये राईस परतून घेऊया। थोडेसे नूडल्स आहेत जे मी ह्याच्यात ठेवले होते ट्रिपल राईससाठी, ते पण ह्याच्यात मी आता घालते आहे। आता नूडल्स घातल्यानंतर मी हे चिकन जे राहिलं होतं ते सगळं चिकन आता आपण ह्याच्यात घालून घेऊया। त्यानंतर आपलं अंडं घालणार आहोत। आणि हे छान परतून घेऊया। हे परतून झालं 2 मिनिटं की मग आता आपण ह्याच्यामध्ये आपला जो शिजवलेला भात आहे तो सगळा घालून घेणार आहोत।
आता हे छान मिक्स करून घेऊया. हे पहा मी ते राईस छान मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोड्याशा कच्च्या भाज्या ॲड करून घेऊया वरतून. शिमला मिरची, गाजर आणि थोडासा कोबी. कांद्याची पातसुद्धा मी घालणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे आपला, पण कॉमन साहित्यामध्ये आपले 5 पदार्थ बनत आहेत म्हणून मी 5ही पदार्थ इथे तुम्हाला दाखवले आहेत. व्हिडिओ जराही मिस करू नका किंवा स्किप करू नका, नाहीतर तुमचं काहीतरी महत्त्वाचं बघण्याचं राहून जाईल. आता मी थोडीशी अजून शेजवान चटणी 1 चमचाभर मी ह्याच्यात परत घालून घेते आहे, थोडासा स्पायसीनेस यावा म्हणून 1 ते 1/2 चमचा अजून घातली, म्हणजे 1.5 चमचा घातलेली आहे मी. आणि छान मिक्स करून घेऊ. आपला हा ट्रिपल शेजवान राईस तयार आहे. आता आपण ह्याची ग्रेव्ही बनवून घेऊया. इथे तुमचा राईस आता हा रेडी झालेला आहे. आता आपण ट्रिपल राईसची ग्रेव्ही बनवून घेणार आहे. त्यासाठी मी काय केलं, इथे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं किंचित काळी मिरी पावडर घालते आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहे. हे छान मिक्स करून घेऊया आणि ह्याची एक पेस्ट, घट्टसर पेस्ट बनवूया. आता ह्याच्यात मी ते मगाशी चिकनचे तुकडे जे ठेवले होते ते घालून घेते आणि आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचे आहेत. इथे मी पॅनमध्ये 4-5 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे. ॲक्च्युली हे चिकन डीप फ्राय करतात पण मी डीप फ्राय नाही करणार, कारण का आपण ऑलरेडी चिकन शिजवून घेतलेलं आहे म्हणून मी फक्त थोडंसं शॅलो फ्राय करणार आहे. आता इथे हे आपलं छान परतून झालेलं आहे दोन्ही बाजूनी. आता आपण हे काढून घेऊया. आता ह्याच पॅनवर आपण शेजवान राईसवर जे ऑमलेट असतं ते बनवून घेऊया. इथे मी 1 अंडं फेटून घेतलेलं आहे थोडंसं मीठ घालून आणि आता आपण ऑमलेट रेडी करूया. हे पहा आपलं ऑमलेट असं तयार झालेलं आहे. आता आपण ग्रेव्ही बनवूया. आता मी इथे कढईमध्ये 4 चमचे तेल तापवून घेतलेलं आहे, तर 1 चमचाभर मी लसूण ह्याच्यात घालणार आहे. अर्धा चमचा आलं, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालणार आहे 4-5, कांदा घालून घेऊया आपण. आणि हे जे सगळं मी दाखवलेलं आहे प्रमाण, ह्याच्यामध्ये तुम्ही 4 माणसं आरामात जेवू शकता. 4 माणसांसाठीचं हे जेवण मी दाखवलेलं आहे. इकडे गाजर घातलेलं आहे, थोडीशी शिमला मिरची, थोडासा कोबी. इथे तुम्ही पाहू शकता आता हे आपलं लास्ट पदार्थ आहे आणि आपलं सगळं सामान संपतच आलेलं आहे, त्यामुळे जे आपण घेतलं होतं ते सामान अगदी योग्य होतं. आता ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे सोया सॉस घातलेला आहे, त्यानंतर 1 चमचा आपण ग्रीन चिली सॉस घालणार आहोत. आणि आता हे छान आपण परतून घेऊया. आता मी 2 ते 3 मिनटं ह्या भाज्या छान परतून घेतलेल्या आहेत, त्यामुळे भाज्या छान मऊ पडलेल्या आहेत इथे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी पावडर ॲड करूया. आपल्या ग्रेव्हीला लागेल तेवढं मीठ.
आणि हे चिकनचे तुकडे मगाशी जे आपण फ्राय केलेले आहेत ते। आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत। आणि आता आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट रेडी करूया। आता ह्याच्यामध्ये मी 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेते आहे। थोडं पाणी घालून त्याची एक पेस्ट करून घ्यायची। आता आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये आपण ही कॉर्नफ्लोअरची पेस्ट थोडी थोडी ॲड करूया। आणि आपल्याला थिकनेस कसा हवा आहे त्यानुसार आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। थोडंसं मी कांद्याची इथे पात घालत आहे। मी पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक छान आता ह्याला उकळी येऊ देऊया। आता तुम्ही इथे पाहू शकता ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे। आणि ह्याच्यामध्ये मी 1 चमचा शेजवान चटणी ॲड करते। शेजवान चटणी ॲड करणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही केले तरी चालेल, पण त्याच्यामुळे एक मस्त फ्लेवर येतो म्हणून मी वरतून शेजवान चटणी नेहमी ॲड करते। आता आपली ग्रेव्हीसुद्धा रेडी झालेली आहे। आपल्या इथे अशा प्रकारे 5ही पदार्थ रेडी झालेले आहेत सर्विंगसाठी। आता आपण ते छान सर्व करूया। इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे। आपले कॉमन साहित्यामध्ये हे असे 5 पदार्थ तयार झालेले आहेत, चिकन शेजवान ट्रिपल राईस, ग्रेव्ही, हॉट अँड सर्व सूप, शेजवान फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस, शेजवान हक्का नूडल्स आणि आपली ही शेजवान चटणी। तर कॉमन साहित्यामध्ये असे 5 पदार्थ आपले तयार झालेले आहेत आणि हे 4 जणांसाठी आरामात तुम्ही जेवू शकता, डिनर किंवा लंच होऊ शकतं। सगळ्यांचं असं आवडतं, बाजारापेक्षाही सुंदर, बाजारात जसं उपलब्ध असतं त्यापेक्षा हे सुंदर आणि खूपच लाजवाब असं टेस्टी झालेलं आहे। तर तुम्ही नक्की करून बघा। आणि हे करतानाचं मला पूर्ण प्रिपरेशन टाईम 1 ते 1.5 तास लागलेला आहे, त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा आहे पण खूप सुंदर असं तुमचं हे एकाच वेळेला असे 5 प्रकार पदार्थ बनवू शकता तुम्ही, असं छान जेवण बनवू शकता तुमचं। त्यामुळे कोणत्याही पार्टीसाठी किंवा असंच एक चेंज म्हणून तुम्ही हे बनवून नक्की पहा। अशाच नवनवीन पदार्थासोबत आपण नक्की भेटत राहूया। तोपर्यंत स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे ॲट होम। बाय बाय। माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि तसेच सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवर नक्की प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील। धन्यवाद।